लातूर शहरातील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्यावरून राजकीय वाद पेटलाय. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून वळवण्यात आल्याने महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थलांतरित करावा लागणार आहे. हा पुतळा हटवू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अरविंद भातंबरे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसले. पुणे जिल्ह्यातील वाठार हिंगे गावात पाइपलाइनचं काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. जलजीवन मिशन अंतर्गत हे काम सुरू आहे. चुकीच्या खोदकामामुळे रस्त्याची दुरवस्था होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे नागरिकांनी हे काम बंद पाडलं. परभणी जिल्ह्यातील 16 सार्वजनिक ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय ग्रंथालय विभागाने घेतलाय. जिल्ह्यात एकूण 393 सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यापैकी 20 ग्रंथालयांना खुलासे सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र केवळ 4 ग्रंथालयांनीच खुलासे सादर केल्यानं इतर 16 ग्रंथालयांची मान्यता रद्द झाली आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. वसई तहसीलदार कार्यालय धोकादायक असल्याचं वसई विरार महापालिकेनं जाहीर केलंय. त्यामुळे तहसील कार्यालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत. इमारती आणि बीमला तडे गेलेत. स्लॅबचा काही भाग आणि इमारतीचं स्टीलही जीर्ण झालंय असं या नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलंय. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते. या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी चौघांचा चावा घेतलाय. शाळकरी मुलांवर देखील चावा घेण्यासाठी हे कुत्रे धावून जात आहेत. या कुत्र्यांमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. हडपसरमध्ये 14 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. वेदांत धामणगावकरच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. वेदांत हा हडपसरमध्ये एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 8वीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यानं तो क्रिकेट खेळायला गेला होता. मात्र त्याच वेळेला त्याला हृदयविकाराचा झटका आला. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पुण्याच्या खेडमध्ये गुळाणी गावात शॉर्ट सर्किट झाल्यानं जनावरांच्या चाऱ्यासह गोठा जळून खाक झाला. विद्युत लाईनचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यानं चाऱ्याच्या वळईला आग लागली. दरम्यान बाजूला असलेल्या गोठ्यालाही आग लागली. छत्रपतींचा विचार म्हणजे